बरसों से विस्थापित होने का दर्द झेल रहे एक परिवार को कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने अपने पार नाका में भुयारी गटर योजना में शरण दे रखी है। हाल ही में एक 90 वर्षीय दादी को अपने परिवार के साथ एक ही कमरे में पिछले कई सालों से अपनी जिंदगी गुजारनी पड़ रही थी। इस कहानी से तो आप सभी को साफ पता लग ही रहा होगा कि महानगर पालिका का कारोबार कितना डुलमुल वाला है। आइए इस खबर के बारे में लेते अधिक जानकारी। नमस्कार, मी सुभाष नारायण चौधरी, भारतीय जनता पार्टी युवामोर्चा उपाध्यक्ष कल्याण शहर। आपण आता बघत आहात आमच्या पारमध्ये भुयारी गटर योजना। हजेरी जेव्हा आम्ही ते म्हणतो की ते जवळजवळ 7-8 वर्षाची कामं इथे होतात। आपण लोक जे चेंबर तुंबलेले असतात ती तक्रार द्यायला येतात। आता इथे जर प्रकार झाला चालू आहे, म्हणजे प्रकार म्हणजे आपण तुम्ही आता बघा आणि प्रत्यक्ष ऐका तर आपल्या लक्षात येईल की महापालिकेचा किती ढिसाळ कारभार चालू आहे। महापालिकेला घरं कोणाला द्यायची त्याची आठवण पण नाही आहे। तर आपण जरा बघा स्थिती काय चालू आहे। त्या आधीच्या जागेत 50 वर्ष राहतात, त्या असं काही नाही उपऱ्या कुठून आले काहीतरी जागा बळकावून हे त्यांचं घर बघा। एवढ्याच्या खोलीत आपल्या सगळ्या हिंदू देवदेवतांचे फोटो आहेत, पूजा अर्चा करून त्यांचा मुलगा आणि आजी इथे राहतात। लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी महानगरपालिकेतले माझ्या शेजारी ज्या बसले त्या म्हाताऱ्या आजी, त्या काशीबाई शर्मा म्हणून आहेत। या पूर्वी दूध नाक्यावर राहायच्या, निसार किंवा जामा मस्जिदची जी प्रॉपर्टी होती दूध नाक्याला, आपण वळल्यानंतर उजव्या बाजूला लगेच आहे बेकरी होती तिथे, महानगरपालिकेने ती बिल्डिंग धोकादायक सांगून ह्या आजींना एका शाळेत ठेवले आणि सांगितलं की पर्यायी जागा देऊ। तिथल्या सगळ्या लोकांना पर्यायी जागा दिल्या। त्याच्यानंतर गेले 2.5 वर्ष ह्या आजीबाई सरकारवाड्यातली जी हजेरी शेड आहे तिथे बिचारा राहत आहेत। त्या सरकारवाड्यातल्या हजेरी शेडमधले सर्व कर्मचारी त्यांना मदत करतायत आणि अक्षरशः त्या सरकारी ऑफिसमध्ये त्यांनी त्यांचा संसार थाटलाय। भरत पवार म्हणून जे वार्ड ऑफिसर होते त्यांच्याबरोबर 2-3 पोलीस होते, ह्या मंडळींनी ह्या आजींना आणून इथे विस्थापित केलेलं आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारचं शासनाला, प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टीची जाणीव अशातला भाग नाही। आता आपण आजींनाच ऐकावं। क्या हुआ कि सामने की पर्ची गिर गई, तो मैंने क्या सोचा कि बनाए। थोड़ी देर में वो लोग आई और पुलिस वाली और एक भाई होने का आदमी, फिर वो पानी बरसात में दोनों हाथ पकड़े, एक आदमी ने एक भाई बोली चलो नहीं बेचा। मैंने कहा कि बोले नहीं इधर कुछ गिर जाएगा तो, मैं बोली कुछ नहीं गिर यहाँ पक्का है। बोले नहीं तुम नीचे चलो चलो चलो। फिर मैं नीचे तक गई, मेरे पाँव दुख रहे थे तो बोले कुछ नहीं बताया, हम बैठ गए। उन्होंने दोनों ने कुर्सी पोटा मेरे को वहाँ ले गए। मैं बोली क्या कर रहे हो, बताते नहीं कुछ। बोले हम वो तुमको वहाँ बैठाना है, बैठा लिया। उसके बाद में फिर क्या क्या बात करते रहे, उसने कुछ क्यों कि मेरे को निकाला, क्या बात है कुछ बताए। और ये भी नहीं बताया कि हम घर छोड़ रहे हैं तुमको, समझो कहीं और ठिकाना दे रहे, कुछ नहीं बताया। फिर बाद में मेरा कुछ ये भी नहीं बताया, कुछ सामान जरूरी हो तो निकाल दो, हम छोड़ने वाले हैं। आधार कार्ड वगैरह, राशन कार्ड वगैरह, कुछ पैसा वगैरह, कुछ सामान खाने पीने का, घूमने बिछाने कपड़ा, इस कुछ तो निकालती मैं, कुछ बताया नहीं। मैं बोली चलो थोड़ी देर मेरे को भी नहीं जाता, ऐसा सोच के मैं बेटा दिया आगे, आगे क्या हो गया। उसके बाद में फिर उन लोगों ने बोला मेरे को, बोले तुमको हम यहाँ स्कूल में जगह दे रहा है एक नंबर। मैं बोली क्यों दे रहा है, बोली कुछ बताया नहीं। बोले नहीं मैं कुछ दे रहा है तुमको, बाद में देखेगा। बाद में स्कूल से आपको दो पुलिस वाले और म्युनिसिपैलिटी का अधिकारी आपको यहाँ लेके आए। बराबर, आपको नाम याद है कोई अधिकारी का नाम? हाँ अच्छा, भरत पवार। बाद में तब से आप यहाँ रह रही हो और आपको पूरी सहायता मिल रही है अपने जो सफाई कर्मचारी है ये डिपार्टमेंट। अच्छा, तर यांना न्याय द्यावा ही आमची विनंती आहे। अन्यथा भारतीय जनता पार्टी खूप मोठं आंदोलन करेल, आजीसाठी आंदोलन करेल। आजीसाठी आंदोलन केल्यावरती अजून देशांमध्ये भरपूर आहेत, ज्यांना घरं मिळाले नाही त्यांना आकाशी घरं द्या, लवकरात लवकर द्या। नाही देत आहेत आम्हाला तसं कारण सांगा, नशी देत आहेत आता पुढची कारवाई करताना। ज्यांना घरं आहेत का, त्यांची घरं तुम्ही घरं तोडणारा, जी अनधिकृत घरं आहेत किंवा जी मोडकं झालेली आहेत त्यांना नोटिसा देता, त्यांना आकाशी घरं पहिले द्या, मग तुझ्या कारवाई करायला आमची विनंती आहे। आज 2-2.5 वर्ष झाले आजींना उपऱ्या राहत आहेत आजी, आणि ही बाब जेव्हा लक्षात आली
शिवाजी चौधरी यांनी लक्षात आणून दिली, त्यावेळेला आम्ही सगळे इथे उपस्थित झालेलो आहोत आणि मी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव या नात्याने मी आग्रहाची विनंती करतोय की आजींना त्यांचं मूळ निवास द्यावं महानगरपालिकेने. ही जी आजींची हेडसाळ मांडली आहे महापालिकेने ही थांबवावी, अन्यथा मी इशारा देतोय आयुक्तांना की याचं फार मोठं आंदोलन होणार आहे. आम्ही आजींच्या पाठीशी आहोत संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि वेळ आली तर आजींसाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडू. कोणार्क अपना शहर अपनी बातें.